हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या वीडियो मध्ये बरेच परीक्षार्थ्यांच्या मनात डाउट वाढत चाललेला आहे की 17 तारखेपासून तलाठी पदभरतीची परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली असून सुद्धा अजूनही हॉल तिकीट प्रसिद्ध झालेले नाही किंवा नियोजित परीक्षेचा दिनांक व वेळ याविषयी सुद्धा माहिती मिळालेली नाही, तर त्याविषयी कधीपर्यंत माहिती मिळेल, त्याचप्रमाणे हॉल तिकीट कधीपर्यंत प्रसिद्ध होतील याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याच पद्धतीने ऑफिशियल वेबसाइटवर जेव्हा आपण ऍप्लिकेशन लॉग इन करत आहेत त्यावेळेस काय इंटरफेस दिसत आहे, तर त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची रेव्हेन्यू डिपार्टमेंटची ही ऑफिशियल वेबसाइट आहे, ज्यावर तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये तलाठी सरळ सेवा भरती 2023ची एक ऑफिशियल लिंक दिसत आहे, ज्यामध्ये जाहिरात, ऑनलाईन अर्ज, नियोजित परीक्षेचा वेळ, दिनांक आणि रिक्त पदांचे सुधारित मागणीपत्र याविषयीची संपूर्ण माहिती दिसत आहे। तर यामध्ये ऑनलाईन अर्जावर क्लिक करून आपण सर्व परीक्षार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज जे आहेत ते फिलअप केलेले होते आणि आता आपल्या परीक्षासुद्धा सुरू होणार आहेत 17 तारखेपासून। आणि आता नियोजित परीक्षा व दिनांक व वेळ हे नवीन लिंक जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर कधी काही अशा पद्धतीने संपूर्ण इंटरफेस ओपन होत आहे, ज्यामध्ये माहिती मिळत आहे की कशा पद्धतीने तुमचे परीक्षेचे दिनांक ठरवण्यात आलेले आहेत। तर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे की आपण कशा पद्धतीने आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहोत। तर गाइस, जर का आपण ॲप्लिकेशन लॉग इन या लिंकवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर काही अशा पद्धतीने संपूर्ण इंटरफेस ओपन होत आहे। यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जर का तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला फिल करायचा आहे, जर का तुमच्याकडे नसेल तर ज्या दिवशी तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर जेवढे दिवस तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिनांक देण्यात आलेले होते त्या दिनांकानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ऑफिशियल ईमेल ID आणि तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेले आहे। ज्याही परीक्षार्थ्यांचे अर्ज जे आहे ते स्वीकार करण्यात आलेले आहे, सक्सेसफुली त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत, तर अशा सर्व परीक्षार्थ्यांना त्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच की यूजर ID आणि पासवर्ड त्यांच्या ईमेलवर तसेच त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेले आहे। तर तेच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचं आहे। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल करणार तेव्हा तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। जर का लॉग इन झाल्यावर तुमचं संपूर्ण लॉग इन क्रेडेन्शियल्स ओपन होत असेल, जसं की तुमचा फॉर्म आणि संपूर्ण तुमच्या ॲप्लिकेशन डिटेल्स विषयीची माहिती, तर तुमचा हॉल तिकीट जे आहे ते लवकरच रिलीज होणार आहे आणि तुमचं जो काही परीक्षा आहे ती परीक्षासुद्धा पहिल्या टप्प्यातच असणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं आणि तुमच्यासमोर काही अशा पद्धतीने रेड लाईन्समध्ये संपूर्ण डेटा लिहिलेला मिळत आहे तर तुमचे जे हॉल तिकीट आहे ते जनरेट करायचे बाकी आहे, तुम्हाला लवकरच तुमचे हॉल तिकीट जे आहे ते जनरेट झाल्यानंतर मिळणार आहेत। तर गाइस, या परीक्षार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे। जर तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स ओपन होत नसेल तर तुमचे जे काही परीक्षा आहे ती दुसऱ्या टप्प्यात असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला काही अशा पद्धतीने नोटिफिकेशन टाईपमध्ये संपूर्ण माहिती मिळत आहे। तर यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर डिअर कॅन्डिडेट्स, युअर हॉल तिकीट जनरेशन इज स्टील अंडर प्रोग्रेस, ऑल द कॅन्डिडेट्स हू हॅव सक्सेसफुली सबमिटेड देअर ॲप्लिकेशन with successful payment will receive intimation about their exam city and exam date on their registered email ID too. The hall ticket will be made available on the website as per the prior notification. Tar guys, ithe tanni mahiti dileli ahe ki je tumche hall ticket ahe te generation hot ahe te under progress madhe ahe, parantu tumhi jo ईमेल ID टाकलेला होता त्याचप्रमाणे जो नंबर टाकलेला होता त्या ईमेल ID आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सुद्धा तुम्हाला तुमच्या एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट विषयीची माहिती मिळणार आहे। तर एक्झाम डेट आणि एक्झाम सिटीची जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या 5 ते 6 दिवस अगोदर तुमच्या ईमेल ID त्याविषयीची माहिती पुरवल्या जाणार आहे आणि पेपरला म्हणजेच की तुमच्या परीक्षेला 3 दिवस असताना तुम्हाला तुमचे हॉल तिकीटसुद्धा मिळणार आहे। तर गाइस, तुम्हाला जर का तुमचं हॉल तिकीट मिळालं नसेल तर 3 दिवस नंतर ते जनरेट करण्यात येईल आणि पेपरला 3 दिवस बाकी असताना तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते इझिली डाउनलोड करू शकता। ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, काय काय स्टेप्स असणार आहे ते जेव्हा रिलीज होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। परंतु जर का तुम्हाला अजूनही एक्झाम सिटी किंवा एक्झाम डेटबाबतचे ईमेल आलेले नसतील किंवा SMS आलेले नसतील तर तुमच्या परीक्षा
काही दिवस आणखी लांबणीवर आहेत, म्हणजेच की तुम्हाला एकतर दुसऱ्या टप्प्यामध्ये परीक्षा द्यायची आहे किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये परीक्षा द्यायची आहे. तर अशा परीक्षार्थ्यांनी घाबरून जायचं नाही, तुमच्या परीक्षा होणार आहेत, फक्त दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत. पहिल्या टप्प्यावाल्या सर्व परीक्षार्थ्यांना एक्झाम सिटी आणि एक्झाम डेटबाबतचे जे SMS आहेत किंवा ईमेल आहेत हे त्यांना आज किंवा उद्यापर्यंत येऊन जाणार आहेत, आणि त्यानंतर परीक्षा दिनांक त्यांना कळणार आहे आणि एक्झामची सिटी कोणती आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी त्यांचे पेपर होणार आहे, कोणत्या दिवशी पेपर होणार आहे, हे संपूर्ण माहिती त्यांना त्यामधून मिळणार आहे. आणि नंतर परीक्षेचे दिनांक तुम्हाला कळल्यानंतर त्या परीक्षेला 3 दिवस बाकी असताना तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा अवेलेबल करून मिळणार आहे वेबसाईटवर, आणि त्याविषयीची लिंकसुद्धा प्रसिद्ध केल्या जाणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर. तर पुढील माहिती जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच नोटिफाय करणार आहे. तर गाईज, अशा पद्धतीने सध्या तरी इंटरफेस आता आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळत आहे. ज्या परीक्षार्थ्यांना ईमेल आलेले आहेत, एक्झाम सिटी आलेले आहे, त्यांनी नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, जेणेकरून आपण बाकीच्या परीक्षार्थ्यांपर्यंत माहिती पुरवू शकणार आहे की कशा पद्धतीने काही काही परीक्षार्थ्यांना एक्झाम डेट आणि एक्झाम सिटीविषयीचे ईमेल पोहोचलेले आहेत. तर गाईज, ही संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता, जे मी तुम्हाला सर्व समजून सांगितलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला ईमेल मिळणार आहे आणि तुमचे हॉल तिकीट्स 3 दिवस अगोदर रिलीज केल्या जाणार आहेत. तर गाईज, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील संपूर्ण माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.